नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अतुल जाधव कुबोटाच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण माहिती घेणार आहोत एका नवीन ॲक्टिव्हिटीबद्दल जी आहे फील द डिफरन्स ॲक्टिव्हिटी। फील द डिफरन्स ॲक्टिव्हिटीमध्ये आपण कुबोटा कंपनीच्या MU 45-01 या 45 HP श्रेणीतील ट्रॅक्टर आणि याच श्रेणीतील इतर कंपनीच्या ट्रॅक्टर्सबद्दल माहिती घेणार आहोत। तर सुरुवात करूया या फ्लेक्स प्रेझेंटेशनमधून। ज्या गोष्टी आपल्याला वरून दिसणार नाहीत त्या मी या फ्लेक्सच्या माध्यमातून आपणास सादर करणार आहे। जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे कुबोटा कंपनी ही जपानची नंबर एक ट्रॅक्टर कंपनी आहे। गेली 129 वर्ष कुबोटा कृषी यांत्रिकीकरणामध्ये आपला सहभाग देत आहे आणि कुबोटा कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहे। कृषी यांत्रिकीकरणासोबतच कुबोटा कंपनी स्वतः आपले इंजिन तयार करत असते, त्यामुळेच कुबोटा कंपनीच्या सर्व मॉडेलमध्ये आपल्याला स्वतः कुबोटाने बनवलेले इंजिन मिळतात। तर आता जाणून घेऊया कुबोटा MU 45-01 मध्ये देण्यात आलेल्या 4 सिलेंडर इंजिनबद्दल, ज्यामध्ये महत्त्वाची टेक्नॉलॉजी जी दिलेली आहे ती म्हणजे KQ4P म्हणजेच कुबोटा कॉड 4 पिस्टन। कुबोटा कॉड 4 पिस्टन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला ज्या पिस्टन रिंग दिलेल्या असतात ह्या कमी जाडीच्या असतात, त्यामुळेच पिस्टन रिंग आणि ब्लॉक यांच्यातील घर्षण कमी होते। घर्षण कमी झाल्यामुळे ट्रॅक्टरचा आवाज व ट्रॅक्टरमध्ये तयार होणारी कंपने म्हणजेच व्हायब्रेशन कमी होतात। व्हायब्रेशन्स कमी झाल्यामुळे ट्रॅक्टरच्या ट्रान्समिशनमध्ये झीज कमी होऊन मेंटेनन्स कमी निघतो, तसेच चालकास कम्फर्ट मिळते। या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेलं दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे बॅलन्सर शाफ्ट टेक्नॉलॉजी। आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला निळ्या रंगामध्ये हा एक आणि याच्या पाठी एक असे दोन बॅलन्सर शाफ्ट दिलेले आहेत। या बॅलन्सर शाफ्टमुळे ट्रॅक्टरमधील व्हायब्रेशन्स कमी होतात। आता हे बॅलन्सर शाफ्ट कसं काम करतात याची माहिती घेऊया। हे जे दोन बॅलन्सर शाफ्ट आहेत हे इंजिन गतीच्या दुप्पट गतीने ट्रॅक्टरच्या किंवा इंजिनच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात, त्यामुळेच या ट्रॅक्टरमध्ये तयार होणारी कंपने बॅलन्स केली जातात व ट्रॅक्टरचा आवाज कमी होऊन आपल्याला ट्रॅक्टर चालवत असताना कम्फर्ट मिळते। हा ट्रॅक्टर आपल्याला इनलाईन पंपसोबत मिळतो। तर ही झाली माहिती इंजिनबद्दल। आता आपण माहिती घेऊया ट्रान्समिशन सिस्टमबद्दल। कुबोटा MU 45-01 आपल्याला ड्युअल क्लच टेक्नॉलॉजी मिळते। या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला इंडिपेंडंट PTO क्लच लेवर मिळतं, त्यामुळंच आपण स्वतंत्रपणे PTO वापरू शकतो। या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेली क्लच प्लेट ही 4 प्लिन म्हणजे 4 पाकळ्यांची क्लच प्लेट असून यामुळेच क्लच प्लेटची लाईफ 33% वाढते। तसेच या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला ऑइल इमर्स डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत। ऑइल इमर्स असल्याकारणाने या ब्रेक्समध्ये कार्यक्षमता वाढते, तसेच हीट जनरेशन कमी होऊन
मेंटेनन्स कमी होतो। त्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेला जो ॲक्सल आहे फ्रंट ॲक्सल, याची रुंदी 128 mm देण्यात आलेली आहे। यासोबतच या ट्रॅक्टरमध्ये जे ऑइल सील्स वापरलेले आहेत, हे एक वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजीचे जापनीज कंपनीने बनवलेले ऑइल सील आहेत। त्यामुळंच हिटिंगमुळे ऑइल सील खराब होण्याची शक्यता कमी होते। यानंतर माहिती घेऊया या ट्रॅक्टरमध्ये मिळणाऱ्या ऑपरेटर कम्फर्टबद्दल। जसं की आपण पाहू शकता, यामध्ये आपल्याला इझी ॲक्सेस असलेले आणि कमी ताकद लावून वापरता येतील असे गिअर शिफ्टिंग लेवर्स दिलेले आहेत। याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे याच श्रेणीतील दुसऱ्या एका ट्रॅक्टरबरोबर तुलना करून। यानंतर यामध्ये देण्यात आलेला जो फ्लॅट प्लॅटफॉर्म आहे, आपण बघू शकता एकदम फ्लॅट प्लॅटफॉर्म विथ मॅटिंग दिलेला आहे, त्यामुळंच आपल्याला भरपूर फुटपेस मिळते, कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन लेवर्स यामध्ये येत नाहीत, त्यामुळे चालक आरामदायकरित्या ट्रॅक्टरवर पोझिशन घेऊन बसू शकतो आहे। या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला जपानी तंत्रज्ञानाने युक्त असा फुल्ली सिंक्रोमेश गिअरबॉक्स दिलेला आहे। फुल्ली सिंक्रोमेश गिअरबॉक्स असल्याचं बेनिफिट म्हणजे गिअर बदलत असताना कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही, तसेच गिअर चेंज करताना लागणारी ताकद आहे ते कमी लागते, त्यामुळे हाय स्पीडमध्ये गिअर शिफ्टिंग करत असताना चालकाचा ट्रॅक्टरवरील नियंत्रण ढळत नाही। त्यानंतर हा जो ट्रॅक्टर आहे याच्यामध्ये इनलाईन पंप दिलेला असताना सुद्धा आपण हा ट्रॅक्टर चावीवर बंद करू शकतो। याचं कारण म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेले सोलेनॉइड स्विच। तसेच या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला LED असलेले मीटर पॅनल दिलेले आहेत, जे आपण रात्रीच्या वेळी काम करत असताना सहजगत्या वापरू शकतो। यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेलं पॉवर स्टेरिंग। यामध्ये दिलेलं जे पॉवर स्टेरिंग आहे हे आपल्याला ड्युअल ॲक्टिंग पॉवर स्टेरिंग मिळतं। हे पॉवर स्टेरिंग कसं काम करतं याची माहिती मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दाखवणार आहे। त्यानंतर हे जे पेडल डिझाईन जे दिलेले आहेत हे आपल्याला पेंडंट टाईप किंवा सस्पेंडेड पेडल दिलेले आहेत। इतर कंपन्यांमध्ये या श्रेणीतील ट्रॅक्टरला आपल्याला पुश पेडल मिळतात, ज्यासाठी ऑपरेटरला अधिकची ताकद वापरावी लागते। यानंतर आपण माहिती घेऊया या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेल्या PTO बद्दल। कुबोटा MU 45 01 आपल्याला ड्युअल स्पीड PTO देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला 540 आणि 750 असे दोन PTO स्पीड मिळतात। तसेच या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला जो PTO HP मिळतो हा इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्तीचा मिळतो, तो म्हणजे 40.38 HP। तसेच या ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी दिलेली आहे ही इतर कंपन्यांच्या तुलनेत आपल्याला जास्त दिलेली आहे, ती म्हणजे 1640 किलो। तर ही माहिती घेतली आपण कुबोटा MU 45 बद्दल। आता माहिती घेऊया या ट्रॅक्टरमध्ये असलेल्या भरपूर पेसबद्दल, ज्यामुळंच ऑपरेटरला आरामदायकरित्या या ट्रॅक्टरवर बसता येतं। हा आहे पेशियस फ्लॅट डेक विथ मॅटिंग, याच्यामध्ये आपल्याला भरपूर फुटपेस मिळते। इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत इथं तुलनात्मकरित्या दाखवलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता
जे या ऑरेंज कलर मध्ये आपल्याला कुबोटा चे कंपॅरिझन दिलेले आहे. इतर कॉम्पिटिशन ट्रॅक्टर बद्दलची माहिती आपण या ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी कंपेअर करून दाखवलेली आहे. तर ही होती माहिती पोस्टरच्या माध्यमातून. आता आपण याचा ॲक्च्युअल फील घेणार आहोत. जसं की आपली ॲक्टिव्हिटी आहे फील द डिफरन्स, त्यामुळं आपण दोन ट्रॅक्टर मॉडेलमध्ये ॲक्च्युअल कंपॅरिझन करून माहिती घेणार आहे. पॉज करो. तर आता आपण घेऊयात ॲक्च्युअल माहिती या ट्रॅक्टर्सबद्दल. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, कुबोटा MU45 आपल्याला ड्युएल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग मिळतं. याच्यामध्ये आपल्याला ड्युएल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग पंप म्हणजेच दोन्ही बाजूला पिस्टन यामध्ये देण्यात आलेलं आहे. यानंतर इतर कंपन्यांमध्ये 45 HP श्रेणीतील सिंगल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग पंप दिला गेलेला आहे, ज्यामुळेच इतर कंपन्यांपेक्षा कुबोटा MU45 जो स्टेअरिंग परफॉर्मन्स आहे तो आपल्याला सर्वाधिक मिळतो. तो आहे 2.8 meters म्हणजेच 2800 mm. तोच इतर कंपन्यांमध्ये आपल्याला 2900 mm मिळतो. त्यामुळंच कुबोटा MU45 हा आपण आपल्या शेताच्या कानाकोपऱ्यातून अत्यंत सुलभतेने वापरू शकतो. यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, पेंडंट पेडल किंवा सस्पेंडेड पेडल जे ऑपरेटरसाठी एकदम इझी असतात वापरासाठी, इतर कंपन्यांमध्ये आपल्याला पुश टाईप पेडल मिळतात, ज्यामध्ये ऑपरेटरचा कम्फर्ट कमी होतो. तसंच इतर कंपन्यांच्या तुलनेत आपले जे गिअर शिफ्टर लेवर्स आपण दिलेले आहेत हे अत्यंत व्यवस्थित असे दिलेले आहेत. एकदम असे बाहेरच्या बाजूला दिले असल्याकारणाने ऑपरेटर ट्रॅक्टरवर सुस्थितीत बसू शकतो. इतर कंपन्यांमधील गिअर शिफ्टिंग लेवर्स आपण बघू शकतो. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं, फ्लॅट डेस्क जो दिलेला आहे विथ कम्फर्टेबल पेसिंग, भरपूर पेस दिलेले आहे. आपण सीट आणि स्टेअरिंगमधील पेसिंगसुद्धा बघू शकता. त्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये आपण बघू शकता की जो डेक दिलेला आहे किंवा प्लॅटफॉर्म दिलेला आहे तो फ्लॅट नाही आहे. तसेच स्टेअरिंग आणि सीटमधील अंतर आपण बघू शकता की पूर्णपणे सीट ही बॅकसाईडला दिलेले असतानाही हे अंतर आपल्याला बघायला मिळतं याच्यामध्ये, जे अत्यंत कमी आहे आणि ट्रॅक्टरवरून चढता उतरताना आपल्याला याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे बॅलन्सर शाफ्ट या ट्रॅक्टरमध्ये कसं काम करतात त्याबद्दल. पेन का काय पॉज कर. यानंतर हा जो ट्रॅक्टर आहे तो मी चावीवर बंद करत आहे. जसं की मी आपल्याला सांगितलं होतं की या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला सोलोनॉइड स्विच दिल्याकारणाने हा ट्रॅक्टर इनलाईन पंप असतानाही आपण चावीवर बंद किंवा चालू करू शकतो. तसंच या श्रेणीतील इतर ट्रॅक्टरमध्ये आपल्याला स्टॉपर सिस्टम दिलेले असते, ते स्टॉपर प्रत्येक वेळी खेचून आपल्याला ट्रॅक्टर बंद करावा लागतो. तसंच जे मी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सांगितलं, जे LED लाईट्स दिलेले आहेत आपण माहिती घेऊ शकता, हे रात्रीच्या वेळी काम करत असताना आपल्याला
अत्यंत फायदेशीर ठरतं. तर ही होती तुलनात्मक माहिती कुबोटा MU 4501 या 45 HP ट्रॅक्टरबद्दल आणि त्याच्याजवळच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल. आपण सर्वजण इथं उपस्थित झालात, आपला अमूल्य वेळ आम्हाला या व्हिडिओ पाहण्यासाठी व्यतीत केलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.